अतिवृष्टीमुळे आपला कष्टकरी शेतकरी संकटात सापडलाय. कोरोनाचे संकट संपत असतानाच अतिवृष्टीचे संकट उभे ठाकले आहे. या कठीण परिस्थितीत माझा आनंद नव्हे तर माझ्या बळीराजाच्या चेहऱ्यावरील आनंद माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून यावर्षी मी माझा 13 सप्टेंबरला असणारा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरवलंय. यामुळे कोणत्याही प्रकारचे शुभेच्छा फलक हार तुरे केक यावर होणारा खर्च टाळून तो सामाजिक कार्यात खर्च करावा तीच खरी माझ्या वाढदिवसाची शुभेच्छा असेल. तसेच स्वर्णिम भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर लोकोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन करावं. आपण जसे आत्तापर्यंत सर्व माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिलात, आपले प्रेम आशीर्वाद दिले, असंच प्रेमरूपी आशीर्वाद यापुढेही माझ्यासोबत राहतील या अपेक्षेसह धन्यवाद. आपली सेवाधारी डॉक्टर भारती प्रवीण पवार, खासदार दिंडोरी लोकसभा, केंद्रीय राज्यमंत्री आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार.